संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजाने दिंडोरी शहरातील एका लहान मुलीचा गळा चिरला असून तिला नाशिक शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. अनिसा शेख वय वर्ष 10 ही मुलगी संध्याकाळी आपल्या चुलत्याबरोबर मोटरसायकलवरून घरी जात होती. कुणीतरी पतंग उडवत असताना अचानक मांजा गाडीआड आल्यानं तिच्या गळ्याला मांजाने कापलं असता तिला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलंय. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काळे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक शासकीय रुग्णालयात तिला पाठवण्यात आलंय. ही घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशीही दिंडोरी येथील ग्रीन सिटी मध्ये एका मुलाच्या पायाला मांजा अटकला. मात्र हे लक्षात येता हा मुलगा थोडक्यात बचावलाय. तरी नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, चोरून विकल्या जाणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी दिंडोरी भाजपा शहराध्यक्ष नितीन गांगुडे यांनी व्यक्त केली आहे. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक.